ही धक्कादायक घटना लखनौमध्ये घडलेली आहे. मुस्लिम धर्मात महिलांना मुलं जन्माला घालण्याची मशीन समजलं जातं. माझ्या आईचासुद्धा मुलं जन्माला घालण्यात मृत्यू झालेला आहे असं शबाना म्हणत आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये राहणाऱ्या शबानाने आपल्या हिंदू प्रियकरासोबत लग्न केलं. शबाना आता शिवानी झालेली आहे. शिवानीला हिंदू धर्माचं आचरण करायला आवडतं. शिवानी बुरखा, हिजाब, तीन तलाक, हलाल आणि बहुविवाह या कुप्रथा असल्याचं सांगितलं. बरेलीत शिवानीने मंगळवारी हिंदू धर्मात प्रवेश केला. फरीदापूर येथे राहणारी 21 वर्षाची शबाना आता शिवानी बनली. तिने अरविंदसोबत हिंदू पद्धतीने विवाह केला. फरीदापूरच्या भगवंतपूरमध्ये राहणाऱ्या शबानाचं शेजारच्या केरवा गावात राहणारे अरविंद बरोबर सूत जुळलं. शबाना पुढे म्हणते की इस्लाममध्ये महिलांना मुलं जन्माला घालण्याची मशीन समजलं जातं. तिच्या आईचासुद्धा मुलं जन्माला घालण्यात मृत्यू झाला. शबानाला 8 भाऊ आहेत. ती त्यांच्या घरातील एकटी मुलगी आहे. आई वडील दोघांचा मृत्यू झाला आहे. मुस्लिम समाजात महिलांना हिजाब आणि बुरखा घालायला लागतो. हिंदू धर्मात मोकळ्या हवेत श्वास घेता येतो. हिंदू धर्मात महिलांना सन्मान मिळतो असं शिवानी म्हटलेले आहे. शबाना आणि अरविंद यांचं लग्न लावणारे आचार्य पंडित म्हणाले की गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून शबानाचं शुद्धीकरण केलं. त्यानंतर तिने सनातन धर्माचा स्वीकार केलेला आहे.